नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये बटाटा रवा पॅनकेक कसा बनवायचा ते पाहू हा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी एक वाटी रवा दोन मीडियम साईजचे बटाटे बटाटे हे स्वच्छ धुवून घेतलेत बटाटा हा कट करून मिक्सरच्या पॉटमध्ये घालू मी बटाट्याचे साल काढले नाहीत तुम्ही बटाट्याचे साल काढले तरी चालेल मिक्सरमधनं हे वाटून घेऊ बटाटा हा छान मिक्सरमधनं वाटून घेतलेला आहे यामध्ये एक वाटी रवा ॲड करायचा आहे त्यानंतर चार चम्मच दही घालून घेऊ यामध्ये जास्त आंबट दही घालायचं नाही हे फ्रेश दही आहे त्यानंतर हे छान मिक्स करून घेऊ यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी मिक्स करायचं आहे ते देखील छान एकजीव करून घ्यायचं तांदळाचं पीठ आहे यामध्ये चार चमच तांदळाचं पीठ घालून घेऊ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ या मिश्रणाला दहा ते पंधरा मिनिटे झाकून रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ मी इथे चार चम्मच डाळवं घेतलेला आहे तुमच्याकडे डाळवं नसेल तर तुम्ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली तरी चालेल कढीपत्ता कोथंबीर दोन मिरच्या आणि तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व घालून घेऊ त्यानंतर चवीप्रमाणे मीठ दोन ते तीन चम्मच दही एक चम्मच साखर याला मिक्सर वाटून घ्यायचं आहे चटणी तयार आहे दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत झाकण काढून घेऊ हे मिश्रण छान भिजलेलं आहे या मिश्रणाला आपण पंधरा मिनिटे रेस्ट करायला ठेवलं होतं म्हणून रवा देखील छान फुगलेला आहे यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे इडलीच्या पिठासारखं छान फुगलेलं आहे आपल्याला हे आप सर्व या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेलं टमाटर खिसलेलं गाजर साधारण एक वाटी खिसलेलं गाजर आहे बारीक चिरलेली कोथंबीर हे सर्व मिक्स करून घेऊ यामध्ये आपण सर्व हेल्दी इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घालू मीठ घातल्यानंतर ते छान मिक्स करून घेऊ वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा बेकिंग सोड्यावर थोडंसं पाणी घालू त्यानंतर हे एक जीव करून घ्यायचं आहे पॅनकेकचं बॅटर तयार आहे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं पॅन गरम झालेलं आहे छोटे छोटे पॅनकेक्स तयार करू मीडियम फ्लेमवर अर्धा ते एक मिनिटे खालची बाजू छान फ्राय करून घ्यायची आहे खालून छान फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा याची दुसरी बाजूदेखील छान फ्राय करून घ्यायची आहे हे पॅनकेक बनवण्यासाठी आपण बटाटं रवा तांदळाचं पीठ गाजर टमाटर कांदा हिरवी मिरची कोथंबीर हे सर्व हेल्दी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत यामध्ये तेलाचा वापर देखील खूप कमी प्रमाणात केलेला के आहे आणि याच्यासोबत खाण्यासाठी जी चटणी तयार केलेली आहे त्यामध्ये देखील आपण हेल्दी इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत त्यामुळे ही रेसिपी हेल्दी देखील आहे आणि टेस्टी देखील कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा